काय म्हणून काय बोल काय आता शाळाचं सुटली नाही का इकडे असं काय पोरीच्या पुरीच्या भेटी गेल्यास गाव गुरुजी आले वाटत नाही सुटले का शाळा आले भाषम र तू का नाही खरंच मनकवलायचं झाले गाव म्हणजे कोणाच्या मनात काय चालू आहे तू आता कसं आठ दहा दिवस आपले होते ते कसं आता कसं असं वाटतं मग भेटून जाऊ दे चला हाय का घरी आहे का ते कुठे गेला का आभी सांग गेले आताच गेलं नेमकंच आता आभाज सांग गेलं ते जे का अनुका बघू आण पहिले विषय काढला नाही का बरं राहू द्या मी थांबतो जरा था? अर्धा घंटा थांबतो चक घेतो पुरीला भेटत म्हणलं एक थोडंसं विचारायचं होतं बाहेर सगळ्या गाडी किती लास्टँड वर अंदर बसा पाणी घ्या पुरीला भेटा बोला चला मग तिथं विषय सांगा काय तुमचा ना म्हणा बसतीस ते बरं बरं चला चल भेटून घेऊ तो बरं देते शंभू मग हा चला चल काय विषय असेल बहुतेक ते भारतीच्या सोयिक का नसरले का नाही भारती कसा जाले त्याला फोर करून राहिला गुरुजीला केला असं नाही का असं नाही पाहिजे असं असं चला ना हो सांगा कायचा विषय चला चला चल बस नेमकं झालं शाळा सुटली आलो इकडे म्हटलं चला शंभूची भेट येऊन या शंभू बाहेर गेला म्हणते आज आता नेमकाच गेला तो त्याच्या आजोबा सोबत बसत मी मी पाणी वगैरे आणते चहा वगैरे आणते एक मिनिट बरोबर ठीक आहे कर मग चहा वगैरे कर कर म्हणलं काय विषय होता नाही मामाजी आलं टपकन बसले नाही काही कोणी पाहुणा राहून आला की नाही बाहेर येऊन बसते बहुतेक चहा सरीच बसले काय सगळं राहू हो, गुरुजी काय विषय होता बघा बघा बरे तुम्ही विषय आहे काय विषय काय म्हणलं भले कसं भले नाही गमून राहिला काय काय रे तेच म्हणलं ते चुरी आवाज देऊन आलो तुम्ही ते कसा विषय असा आहे विषय आहे आपला कापसाचा आपला कापूस कसा आपला खेडार शिथे आहे की नाही अड्डा ते म्हटलं कापूस फुटला सनान फा चुरी फुली जागे माझा म्हणलं काय मजूर गिजूर असलं तर म्हणलं तुम्हाला कसं माहित राहते काय असलं तर अड्डा जरी सापडलं तरी कसं हप्त्याभरात आपलं क्लिअर होऊन व्यवस्था राहत आहे सगळं तर पडतेच आहे का असं कापसाचा कापसाचा काय आता मजुराचं कठीण मजूर काय आपल्या गावात मजूर नाही ना कसं आम्हीच कोण इकडे जोड जा इकड्या दोरबा तिकडे दोरबा काहीतरी चालू आहे आमचं मागच्या वेळेस नेलत ना मी आलता ना आपल्या इकडे मग राज्य सगळं पद्धती तुम्ही काय म्हणलं त्याली म्हणून पा तुम्ही म्हणा गुरुजी इकडे जा लागते म्हणा दोन तीन दिवसात काम आहे आपलं फक्त आता रेजा बघा सगळ्या चळ फुटले कापसं तुम्हाला माहित नाही अरे अरे बाबा बाबा पाठारी पाठर झालं मग जास्त त्याचं सगळ्या बोट्या फुटून राहिले मग काय काय सापडते मजूर आता तुम्हाला या दहा पंधरा जर सापडलं असतं ना दोन तीन दिवसात काम होतो म पान तेवढं करा ना एक दिवस तेवढं पाचारायला इचारा जरा काय मजूर बिझर येते फक्त कसं जरा शक्कल शक्लवायला लागतो तुम्हाला हो तुमचं किती म्हटलं दोन तीन दिवसात आहे ना दाग बाया सापडला तर दहा दर सापडले झालं तीन दिवसात मग आपलं मग आता फुल फुटलं ना एकदम झालं बघ काप झालं तुमचं तुम्ही फक्त एवढं म्हणा की भरायचं काम आहे म्हणा आपला असं दोन तीन दिवसात आहे असं नका बरो मग कसं मग जमते तुमचं काम आमच्या गावात कसं अतिक्रमाचा विषय मुद्दा गाजून राहिला रविवारी अतिक्रम उचलणार राहत मग त्याला तुम्ही म्हणलं हप्तावर चालते आपलं त्याला का बरी सुटका होते आपली शिवल्या येते शादारा भाऊ येते सगळे येते त्याचं अतिक्रमण आहे की नाही ते सगळे सगळे कामाशी झाले ते सांगतो तुम्हाला तुम्ही त्याही म्हणा चालता का म्हणा तसं जमते नाही का हो जे येत ते येते मग नाही का हो बरं हप्ताभर येत नाही का मग काय जमतेस ना त्याप्ता भर बोल काय जमलं त्याने म्हणा मंगळवार लोक पुरती मला आपलं तोंडावर पडता बाबा तीन दिवसात वावर आज मग काय करा मग ते म्हणतील काय झालं असते काय म्हणलं तुमचे काम होते आमचे होते ना तीन दिवसात तुमचं ओके त्याने याच लागते इकडे पण कसं आमचा अधिकारपणे उचललं होते तुमचा काम असते असं करा तुम्ही बरं तसं करू का मग अर्क येतील तरी मग बरोबर प मग म्हणून मग जाऊ मग आपण चालत चालेल या मी जरा असं कसं त्याच्या कानाचे जसं सांगतो बरोबर हा या तुम्ही त्याच्या घरी या छत्रा का आता आलो सा आलो आलो हा चाकिन या लवकर 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 येऊ सापात नाही का रे हे आपला सत्यवादी दुबे देवीदा मग त्यासाठी सरा म्हणजे कसं माहिती डोकंच काम आता हे रविवार रविवार कसं कराव काय कराव या मसाळ्याचा बंदोबस्त कुठं लावा कुठं कुठं बांधा मग किती प्रश्न पाळला देणार आता मी त्यासाठी झालं तुम्ही बोललं जरासं कसं एक जरास चालू संधी आली तर पापते का सांग ना राजा अरे बा मी वाट पोरालो माझ्या डोकं नाही काम करू राहिला ना सगळेजण भिडेल ना सरपंच सहित मग आता काय कर म्हणता आपण दादा, आपले दादा आपले जोड आपण सदस्य आव ना म्हणून म्हणलं सांग राजा काय असं ते सांग मला काय म्हणलं ते आपल्या गुरुजी हो त्याचे ते वावर नाही खेड्यावर कावर एकर कराय वाटते आता त्याला कापूस वाटत काय कर म्हणलं ते मजूर पवरायला म्हटलं चालले जा तुम्ही आठ दिवस आठ दिवस दहा दिवस पुढे मध्ये चांगला सरार का कापूस तुम्ही कसं रविवार समजा चुकवला ते झालं तुमचं काम हा मग पुढे पुढे चाललं मग सांगता येते बाबा पा आम्ही कापसाला गेलो तर असं गेलं तसं गेलं मग पाहिजे पुढे 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 म्हणून ढकलता येते मग गुरुला काय मजूर सापडला का तेल बर बाल पुपुरती का आता मी आता सर बटेन दिलाय कापूस येस नाही झाला आपला जायला पुरती नाही का मसाला देऊन द्या झाबऱ्याला सांगून निघाल पुरुती तू नाही का कसं रविवार का चुकला का नाही मग पुढच्या हप्त्यावर गेले की त्याच्या पुढे पुढे ढकल तुम्ही बरोबर फक्त हे रविवार चुकला पाहिजे असं आहे माहिती आले का तुम्ही हे बिद्धास मी बारा घेऊराचा पाहतो बाघरच्या तुमच्या मसालाचा किसा सगळं करते हा आहे ना नाई येऊ राहिली तिकडे कामसाले चालले जा तुम्ही या चालेल जा मस्त कसं रविवार का येऊ काय राहायच्या पुढे चालेल ती बुडी काय घेतली ती फक्त तो बुढीच काय काम होतं का तिकडे जाऊ दे ना बाबा हे आम्ही जातो ना आमचे हा हे दोन चार जण हे कंदील बुडा आहे ते आम्ही चालले जातो शेवंत बुढी येते बाई बुढी मी येतो हो मला कसं गबुड नाही राहत भरी जाऊ द्या येऊ द्या तुमच्या सगळं बरं जरा हात पाय बोकाय होते बरं ठीक आहे मग मग ते बोलाव मग ते उडतील बोला हो आम्ही हा म्हणा शांद्रा भोजी द्या म्हणा लवकर मी सांगत होते रे युवराज युवराज मी आधीच सेटिंग लावली बोला आता काय तुमची आय मी तू कळी का माझ्या मासांग सांग तू विचार झाला मी घ्यास लागतं बा काय करता काय पावड्या सांग ढवळ्या बांधला ढवळ्या सांग काय असते ते नाही का बरं झाला आता कसं आपण आपण आपुन चालले जाऊ नाही का शिवल्याचं पाळा म्हणा तिकडे काय करा <laughs> आपण हजरच नाही तर काय टेन्शन नाही का पुन्हा दत्त नाही ते देऊ दात <laughs> <laughs> तुम्ही काहीच काळजी करू नका ना मी असल्यावर मी असल्यावर काही काळजी करता का दहा बारा जण असे येऊ जुटवतो मी मग मा, आता मावली आहे मी हाव मग त्यानंतर आपला शेवंत बुडी आहे त्याच्या घरचे आपले मोठे भाऊ आहे अजून आता कंदील बुडा आहे ते दोन जोडप आहे समजा मग असे सगळे जण दहा बारा जण झुट्टे ना आपले मग काय विषय नाही राहिला ना मग उद्या सकाळी चालेल बाबू कटलं किटलं करून टाका या ठो काय सांगा ती अजून कोण कौन कोण आहे काय काय त्याला तुम्ही भेट घ्या त्याला सांगून द्या उद्या सकाळी चालल्या वावरात नाही सगळी व्यवस्था देत आहे आपली इथं बंड आहे सगळं आहे सगळं झालं ना कामच झालं मी भेटतो त्या मी सांगून देते उद्या सकाळी बिलकुल कोणाला काय जास्त सांगत बस आम्ही बरोबर फिट आहे आमचे माणसं कोण आहे काय तर तुमचा कापूस तुम्हाला हप्तभरात काढून देतो हो जमलंच मग झालं झाला कामात झाला तुम्ही जा तुम्हीच पाहून घ्या सगळा मी काय येत नाही मग आता काही हरकत नाही फक्त मला आठ दिवस पुरून ना का म्हणजे कसं एक हफ्त्यात आहे ना पण कापूस फुटला ना आठ नाही दहा दिवसही नाही सर सर तुम्हाला मी सांगतो तुम्हाला मग आठ एक आहे ना कोण सांगा जा तुम्ही हे बिंद आठ दहा दिवस लागते तुम्हाला ते कुठ हे ते सांगतो सगळ्याला मग टच मारून देतो आता हो म्हणजे कसं सा रच्या सांगा तुम्ही उद्या सगळं तयार आहे ते कसं जरा असं कसं किलो न एक दोन रुपया शिल्लक देता तुम्ही बाकीपेक्षा जगा ते आपला त्याचा काय विषय आहे का एक दोन रुपयाच्या मागे पुढे चालते साहे करा तुम्ही कर उद्या सकाळी जाऊ द्या मग कटला समजा बस बस ठीक आहे ठीक आहे मी भेटतो आता सगळ्याला कधी बुडेल चला तुम्ही चला ना म्हणजे कसं बरं राहते तुमच्या इथं चला चला युवती कोणतं चला चला आम्ही चाललो बाबा तुम्हाला याचं का तुम्हाला यायचं चला कसा लय कापूस फुटलेला आहे चार पाचशेला मरण नाही पाचशे रुपये रोज पडते ना मग आठ दिवस काम पडते मग चार पाच हजार रुपये छापताना तुम्ही हा आठ दिवसात जोडी नका हजार रुपये चला तुम्ही काही काळजी करू नका आम्ही आम सांग हो ना बाबा तू सगळं बरोबर आहे पण मी हरभरा घेतला ना दादि त्या सरपंचा हरभरा रखवायला नाही घेतला का मॅ मग तुला राखावं लागते मला मग ते कसं करा मग कोणा करा ते मी सांगतो ते डॅनी आबाजीला सांगतो मी तुमचं ते जे आहे का नी डॅनी आबाजीला सांगतो की यायचं कवर करा आठ दिवसा पुरतं त्याला देऊन जा पाच पन्नास रुपये पुरते ना आपल्याले पुरते आपल्याले जाऊ बापू दहा हजार रुपये येते ना आठ दिवसाचे चालता का चालता चालले जाऊ आपण बोलले काय समजत नाही हो ना मग हो म्हणलं की लोक मग कमी रुपये देते ना आता कसे दोन तीन रुपये वाळून मागता ते जायचं मी काय करा असते सांगतो त्याला तू जा चामान चामा च्यामा तर मी म्हणतो हो म्हणजे हो म्हणजे तुम्ही कसं म्हणलं मी काय म्हणलं ऐका ना तुम्ही आता हे कसे सात आठ जण तुटले तुम्ही आले की कसं म्हणजे मग हो जाते जाती माया आठ दिवसांनी बाबा आपण कसं रोज काय देता म्हणलं ना देता रोज आणि देता म्हणलं कसं करता हाय कसं म्हणलं आता किलो ना पाच सहा रुपये किलो समजा जे काय असं जे जे निघणते अरे बाबा कोणत्या जमानात रे मास्तर रे अरे बाबा म्हणलं पाच सहा रुपये दहा वर्ष आण गोष्ट करू आला का रे का सात आठ रुपये दहा रुपये ना बाबा नाही आता पाहुणा ना लोकांचा जे असेल ते देऊन देऊ बाबा झालं नगदी पेमेंट आपलं असं कसं असं मोगम नको सांगू बाबा आम्हाला सा कसं नक्की नक्की सांग हो दहा रुपये असं अंत येतो आम्ही हो ते म्हणलं आम्हाला कसं राहायची व्यवस्था लागत आंगावर घ्या रे पांघरून हे ते सगळं तुमचं चहा पाणी नाश्ता जेवणाचा खर्च तुमच्या इकडे असं असं अंत आपण येतो बाबा नाही तर काय आपण येत नाही बुद्धीचे लक्ष देऊन राहिलं नाही का याचं पडणार आहे अतिक्रम याचं शंभर टक्के झुंबर मी काय म्हणलं येईल जरा समजून सांग बर आबाजीला सांगता येईल बरोबर इकडे म्हणलं मी काय सांगतो आहे इकडे इकडे बाबा हे रे हे टकल्या काय मागास लागलं एका राऊ की सारखं नाही हेच लागला माग अरे बाबा म्हणलं जान बाबा तू तू काय आला म्हणून आला तू इथं होत होत तुमचं काय लक्ष रे म्हणलं जरा बघत होत काय यार इकडे सांगतो तुमच्या कानात सांगतो इकडे बाबा जाना राजा तू तू नको मला दिसत नको तो बागरी रे तू तू आला का नाही माझ्या सर नुकसानच नुकसान आहे आता पाहिजे सर गमालो रे बाया अरे बाबा कसं आज मी कुठं राहिलो असतो रे इमाना फिरलो होतं ना पाहिजे का म्हणलं कसं दादी पहिला ना मान बाबा टाकल्या घरी जाऊन तू

रुपया काढला शिल्लक नाही बरोबर ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही उद्या सकाळी मग तुम्ही कटल्याच भाडगडी देऊन देतो मी कटला करून घेता ना चालेल उद्या जेवढे जण जुटून तेवढे समजा बरोबर हो काही हरकत नाही सकाळी जातो आम्ही ठीक आहे ठीक आहे तिथं काही कापच आहे कापूस जाच आता काही गरज आहे का ना तू कसं भाडगडीचे काम तिथे जाऊन भाडं करायचे बा कठोडला कापूस काढणार आता एवढाच होता इतकाच कसा भरला रस्तीचे काम मी काय भरला तू काही जाऊ नको ना काय जातात आपलं काही गरज कापूस जायची

तिथं कसं आपलं सगळं झालं सगळं राहतशीर खा प्याच मला कसं सगळं भिडव भिस मी बरोबर काय अंदर मू कापसा म्हणजे तुम्ही आता हे सगळे भेटलो मी आता शांत आजीला भेटलो सगळं सगळं झालं आता फक्त तुझा उड्याला भेटत राहिलं बस त्याला भेटतो सगळं उद्या तयारी करून निघतो आम्ही दोन तीन दिवसात म्हणजे गुरुजीच आता लाईन पाठलं सासराच तेवढं करून चाललं होतं आम्ही दोन तीन दिवसात पाहिजे घालताना आठा दिवस तिकडे आ, पुर्ण पुर्ण हुना, 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 मं ते रविवारी बोललो जर सांगितलं अतिक्रमणसाठी सदस्य नाही तर मग पुढचं काय करा म्हणून चाललो बाबा हो ना हो ना मग आता मग त्याची काय आहे म्हणूनच मग आता ना नाही तर रविवारी आम्ही मग मी म्हटलं आताच काढून घ्यायला लवकर दोन दिवसात आम्ही दहा बारा जण दहा बारा झटलो आम्ही आता गेलं की आलं दोन तीन दिवसात कापूस आहे गुरुवारी आलो समजा असं समजतो का दोन तीन दिवस आहे ना या मग या बरं मी काय म्हणलं मसाळा गाई याचा त्याचा फोन घेता तुम्ही हा तसं झुंबरची लक्ष्मी बाकी घरचं दारचं सगळं पाहतो म्हणे झुंबर घरीच आहे म्हटलं आम्ही येतो मग उद्या सकाळी सात वाजता चालू आम्ही वर जा मग तुम्ही काय या टू गेला काय ट्रॅक्टर आहे म्हणलं आपला ट्रॅक्टर सांगतला दा लाईन पाठल ला तर हे घेऊन जाणे संध्याकाळी वा ते वापस येईन आम्ही तिथं राहतो मग ठीक आहे मग येतो मार्गाच्या करून चला येतो आम्ही काय

संख्या काय तू काय तू काय जाशी नाही का म्हणून म्हटलं तुला कळक वारिंग सांगू राहिलं का वारशी वर हिंडाच नाहीच म्हटलं काय घात नाही नाई ठीक आहे मग खरं आता म्हटलं आपण चालव कापशी काय झालं मात्र हो ना आता आपण कस आठ दहा हो सगळे जण जुटले आलो भेटून सगळ्याला तर म्हटलं आपण चालेल जाऊ कसं बी आठ दिवसात नाही कापसाच होऊन जाते ना चार पाच 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 सहा सहा रोज फोटो राहिला मग घरी काय करतं सगळं कसं झुंबरले चांगलं टापटापणी कळलं आपण चालले जाऊ आठ दिवसात चालले तेच म्हटलं म्हणलं मी काय म्हणतो याच नको यायचू तिथं फक्त बसून करायना तू मग फक्त कसं इकडे जरा माहित नाही का गाव पेटेल नाही सगळं अतिक्रमण काढणार रविवारी हा यायचं आता आठ दिवसाचं काम आहे मंगळवारला होत नाही म्हणते मग मंगळवारी आलं की मग कसं हे विषय मोडून जाते घरीच नाही ते मग आपलं काय पाळणार आहेत तेच म्हटलं मग एक खेप समजा युजन पडलं की पडलं अशासाठी माहिती बाबा तुमच्या दिमाग दिमाग नाही लागत ना अव म्हणलं एक पाळणा खायत असते हो त्यापेक्षा काही ना काही तरी शेवटी हायस का नाही आता म्हणलं जाऊ द्या तिकडे काय बसले आपले पाडून टाका आपल्या मनाना आपण आणि जाऊ दे तिकडे आता आता सध्या टाईम आहे का आपल्याला टाईम आहे का सांगतो हा थंडीचे दिवस आहे मसाळा आहे ते म्हटलं कसं उन्हाळ्यात पाहू आपण पुढे सध्याचं कसं सलटवाचं काम आहे आपल्याला एक हफ्ता एवढा रविवार का चुकला ना झालं मग भुलले की भुलले तुम्ही सांगता मला काय बा तुमच्या पुढे थोडं जाता येते बरोबर मग आता हे सगळं सामान सामान बांधून ठेवू उद्या सकाळी जाता का सकाळी जात आहे लगेच चर्चा करू नको देवीदासला विशेष करून माहित नको तेच म्हणलं देवीदास मग मुद्दा म्हणून गेले म्हणून म्हणलं कसं कोणाला काही सांगू नका आता सकाळी चालेल ट्रॅक्टर केला आता मला सांगत असत का बिघडलं असतं का मी नव्हतो येत का काय रे शांताराम भाऊ काम आहे तुमचं मी येऊन नव्हतं राहिलो का मग यात्रेला ज्या तुम्ही सांगितलं नाही नाही मला आता मी एस चाललो चाललो यात्रा यात्रा कुठं यात्रा कुठे आहे म्हणलं कुठं यात्रा माहिती नाही वाटते बाबा काय करा अरे म्हणलं लेगाव रेल्वे तालुका दर्यापूर जिल्हा अमरावतीले एकवीस तारखेची यात्रा आहे ना मग भव्य यात्रा असते ना तिथं श्री संत शिवगीर महाराज ची मग तिथं नाही चालले तर मग कुठं चालले कुठे म्हणलं मग तुम्ही हो रे ती यात्रा राहील नाही हो का हो पण काय आम्ही कधी कापसाच घेतलं नाही कापूस चालू चाललो गुरुजीचा तर काय आता आमचं काही मिळणं येणार का, का पण आता रविवार अवती करून काळा लागते हे काही कुठं चालले आता किती दिवस चालले काय सांग किती दिवस चालले काय कुठलं काय म्हणलं हे हा किती दिवसासाठी चालले म्हणलं का पैसे चाले दोन दिवस दोन दिवस आहे दोन दिवसात मी वापस येऊन राहिलो मग काय काय दोन दिवस आहे का एखादा म्हणून गेले आपले दडधडी असलं की मकोला बरं आहे दोन तीन दिवसच म्हणते ना मी आलं बस झाला आठ दहा दिवस म्हणलं की गेला रविवार मग पडलं मग रण कधी असं 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 दोनच दिवस आहे का असं असं जा ना मग जा जा पाहिजे मस्त थंडी पाणी जरा जास्त आहे जरा जरा ते हे घेऊन जा शिल्लक वालक जरा मग या जा जा भाऊ तुम्ही तर म्हणे आठ दिवसाचं काम आहे म्हणे हे काय दोन झालं तरी पुरते मग आपले ना तू मोकाड्यान बसन ते देवी आहे ना इथं आठ दिवस नाही दहा दिवस बारा दिवसाचं काम आहे मग काय ते रविवार चुकून आहे आपल्याले तुला माहित नाही का ते अतिकर म्हणजे तेच म्हणलं मोकड्यान येतो हो येतो मग हा येतो म्हणलं देवीदास येतो

बाईता काय ते कापूस चालतात का तिकडे काय कलोय करा काय आता आता थाप कडे तस त्याची माही तशीच निरा कलो कर अरे पैसे अरे बाबा पैसे मागून पहिले हो आलो 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 पैसे करालो थबा रा वाटते काही नाही का मग काय आता डिजिलस राहिला असं टाकायचं काय खरा यायचं निरा चाल चाललं म्हणते काय दे जो काय रोज पाडते चला साहेब झाला असं ना टाइम आपला झाला नाही का साडेसहा होऊन राहिला ना हो टाईम आहे अजून पाच मिनिट टाइम आहे पाच काढू काढून काढू येतील लोक तो पण ठीक आहे ठीक आहे दिले म्हणलं पैसे दिले म्हणलं माझे पाचशे रुपये दिले मॅ आता दहा जण तुम्ही ट्रॅक्टरात ती दोघ जण शांताराम भाऊन आपल्या देवाला बोलते गेले पुढे बारा माझ्या सहा हजार रुपये झुंबर दोन दिले मॅ आता बरोबर हा माझे पाचशे दिले ना बरोबर हो ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही काही उरले तुम्ही तिथे येणार बाबा ते आम्हाला सोय लावून द्या ना तुमचा कुठं आहे ते वाळा का बंडा का कुठं वाढत काय तिथे आम्हाला सगळी सोय सांगून द्या तुम्ही काय तुमची हो या तुम्ही लोकांना मागा हो ना मी मी येतो ना दुपारी तुम्ही दोन वाजता दोन वाजता येतो तोपर्यंत तुम्ही जा तिथ सगळं सामान सुमान काढा हे तेपर्यंत दोन वाजता तुम्हाला जाले तर येतोच मी तोपर्यंत